पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। यावेळेला मला लागायला हवी होती भिशी, पण माझे बॅड लक सुरू आहे ना, काय करणार। हो बर बर ठीक आहे। काय हो मंत्री, बेटर लक नेक्स्ट टाइम। काय बेटर लक नेक्स्ट टाइम? अहो नाही नाही, तुम्हाला नाही म्हणते हो, हा जो देवळात जात होता ना माणूस, गेला बघा देवाघरीच गेला। तो गेला ना ते बरं झालं, त्याला बंद करून ठेवा। आता बंद करा, काय चाललंय तुमचं? इथे माझं बॅड लक चालू आहे आणि तुम्ही गेम खेळताय तिकडे। मला एक सांगा, असं म्हणतात ज्या बायकोच्या नवऱ्याला पूर्ण टक्कल असत तिचं नशीब फळफळत, मग आज मला भिशिका नाही लागली। आता कुठे मला अजून काय दाखवत आता? अहो काय, हा जो टकलू ढेरपोट्या इथे घरात आणून ठेवलाय ना, त्याचा काय उपयोग आहे? मग हसू नकोस। मला नका विचारू ह्याचा काय उपयोग आहे ते, तुमच्या सुनबाईने विचारा लाडक्या, तिला भारी हाऊस आहे, पुतळे जमा करायचे तिने आणले। सरिताबाई माधव शेठ केम छो, मज्जामा मज्जामा। जमा मज्जामा क्या, आप कौन? नाही ओळखलं ना, अभी झांजूर किया, कल्पे झांजूर किया, पहिल्या मजा राहते, शेठ ओळखते मला। अरे मी पण ओळखते तुम्हाला, पण तुम्ही असं प्रत्येक डेकोरेशन काय चेंज करून येता? डेकोरेशन? अरे हा, ये आपके जो भांग है वो यहाँ आया ना, और वो गले में घंटा लगा के घूम रहे, वो इसलिए पहचान ओळखला नाही ना मी म्हणून। सरिता बेन ते लक साठी काय ना, भाग्य खेचून आणण्यासाठी हे समजा करावं लागतं। सुनबाई कुठे आहेत? वो पॉलिस साहेब विकतीये ना, त्यांच्याकडे पेंडंट आणला होता। पेंडंट? हा बघू बघू, पेंडंट आणलं होत। हे बघा, वा किती छान आहे ना, माझ्या स्काय ब्लू ड्रेसवर मस्त दिसेल की नाही, एकदम मॅचिंग। आठवला ना? अहो सरिताबाई हे तुमच्यासाठी नाही आहे, हे तुमच्या सुनबाईंसाठी आहे। काय त्यांचा बिझनेस आहे ना प्रोग्रेस करत नाही आहे ना, म्हणून मीच त्यांना वार्ता केली, म्हटलं होप पेंट वापरून बघा, अहो एकदम उत्तम आहे, लय बायकांना आहे ना खूप जबरदस्त अनुभव आहे। अहो बाई, हे लक नाही बॅड लक असू शकतो। तुम्ही गप्प बसा, पण मी काय म्हणते हे पेंडंट मी घेऊन टाकते। अहो सरिताबेन तुमच्यासाठी नाही आहे, हे तुमच्या सुनबाईंसाठी आहे। काय मार्केटमध्ये खूप शॉर्टेज होता हो, अहो त्यांनी 1000 रुपये जास्त दिले तेव्हा मागून घेतला मी। पण मी काय म्हणते की हे पेंडंट आहे ना हे मी घेते, नाही म्हणजे सुनबाईंनी घेतलं काय आणि मी घेतलं काय एकच ना, ह्याची काय किंमत आहे सांग। आज तशी याची किंमत 6000 रुपये आहे, पण म्हणजे सुनबाईंनी 1000 रुपये जास्त दिले ना, 7000 रुपये। आता तुम्ही 500 जास्त देताय, मग तुम्ही हिशोब करा आणि द्या। बापरे, त्यापेक्षा मी काय करतो ना सरू, जाऊन कटिंग करून देतो, म्हणजे आहे ते केसही काढून टाकतो, ते विकू आपण, मग त्यातनं हे 6000 रुपये येतील। तुमच्या केसांना एवढी सुद्धा किंमत येणार नाही, एवढी एवढी विचित्र आहेत। झांजूर क्या भाऊजी, मी हे पेंडंट घेतलं, पैशाचं कसं करायचं? मंत्री गेले नाही, तुम्हाला असं वाटत असेल ना की पैसे पाण्यात गेले म्हणून, मी तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर केले, मी गेले। थँक्यू, येतो मी। थँक्यू, आवजो आवजो, आलं गुजराती आलं। तुम्ही आता 10 लाख इन्व्हेस्ट करा, बघा तुम्हाला 5 वर्षात 10 कोटी पण मिळू शकतात, तुमचं आयुष्य बदलून जाईल सर। सिरियसली अंकू, अगं माझ्याकडे ना 100 चे सुट्टे आणि 50 रुपयाचे चिल्लर आहे। चिल्लर तुला? चिल्लर नाही सर, नाही सर, तुम्हाला नाही बोलले, नाही सर कट करू नका प्लीज प्लीज। हॅलो हॅलो, तुला पण आता चिल्लर बद्दल बोलायचं होतं का? एक तर गेला अख्खा आठवडा एक सुद्धा क्लायंट पटत नाहीये मला, कोण आलाय माझ्या नशिबात काय माहिती, राशीत कोण आलाय बघायलाच पाहिजे। सुनबाई, ए सुनबाई, या चाले असतील। काय म्हणालीस? काही नाही काही नाही, मी असं म्हणत होते की सकाळची सगळीच कामं झाली आहेत, नाश्ता पण केलाय, तुम्ही नाही खाल्लात? अगदी पोट भर मस्त आलं ना सगळं। मी म्हटलं आपली तुमची विचारपूस करावी ना, खुशाली विचारावी तुमची, की सुनबाईचा व्यवसाय कसा चालू आहे, काय प्रगती झाली, बाकी काही नाही। सासूबाई, हे पेंडंट छान आहे नाही, माझ्या घरात अगदी शोभून दिसत नाही, काढा आत्ता काढा। काढते काढते, बघ 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 तू बघ, आणि माझं चॉईस कसं आहे तेही सांग मला। हे बघ,
सासूबाई हे पेंडंट मी जांजून किअरकडनं मागवलं होतं, तुम्ही मधल्या मध्ये लाटलत ना? लाटलं काय लाटलं, मी विकत घेतलंय ते रोकडा देऊन. बघ बघ तनू बघ, मी ऑर्डर केलेलं ह्यांनी घेतलं, मी नाही देणार तुम्हाला आता. मी देणार नाही म्हणजे काय, मी तुला दिलं तर तू मला देशील ना? सोडते दे मला. बाबूराव लटकेचा फोन येतोय, काय करू? बाबूराव लटके मसाले वाले, त्यांना मोठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे. उचल उचल फोन उचल, मी तुम्हाला देणार नाही. पण मी उचलून काय बोलू, मसाले घ्यायचे का आपल्याला? मसाले नाही ना, अजिबात मसाले बिसाले घेतले, भरपूर मसाले घरात आहेत आपल्या आणि माझ्या बाहेरून छान छान मसाले आले. दे तुम्हाला, दे मला. सासूबाई कट झाला फोन, तुमच्यामुळे एवढा मोठा क्लायंट हातचा गेला. एक तर गेला एक अख्खा आठवडा एकही क्लायंट नाहीये, बॅड लक सुरू आहे म्हणून हे पेंडंट मागवलं होतं मी. अगं असं कुठे असतं का नाही, म्हणजे पेंडंट मुळे असं नशीब वगैरे चांगलं होतं असं काहीच नाहीये. असं काय नाहीये, आत्ता प्रूफ झाला बघ ना. नुसता त्या पेंडंटला हात लावला तर मला लगेच लटकेंचा फोन आला. ते काय नाही, हे पेंडंट मलाच हवंय. मला हवंय म्हणून मागवलं ना, मला हे पेंडंट घातलं ना की लकी लकी वाटत. म्हणजे ते काय सगळ्यांनी घालायची गोष्ट नसते, ते जर आपल्याला सूट नाही झालं ना घातल्यानंतर तर वाट लागते. बरं बरं, मला सूट नाही झालं ना तर मी तुला देईन, मग तर झालं. पण आत्ता मिळणार नाही हा, आज की नाही माझ्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींचं गेट टुगेदर आहे, मग तिथे घालून जाईन ना मी, असं छान दिसेल मला. हो की नाही, गडबडीत आहे जरा. हा चला, टॅन 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 टॅन. तनू ये, तू इकडे ये, ये नाही ये, लवकर ये लवकर ये. मी तुला सांगते मला ते पेंडंट हवाय. आई ग पिलू, ए पिलू. आई काय रे, काय झालं? तू बस बस आधी बस बाळा, बस येते बस 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 बस. काय झालं, कुठे पडलास का? काही पडलं तुझ्या डोक्यात? काय झालं बाळा? आई आई जरा कमी प्रश्न विचार, डोकं भणभणतं. आई आई ग असं ना, बस शांतपणे बस, मी पाणी घेऊन येते. हा पाणी घेऊन येते. सुनबाई, ए सुनबाई, पिलूला बघ काय झालंय. तनू का, ओ गॉड, तनू काय झालं, तनू काय झालं? थांबा बाळा, आले हा. ए पिलू काय झालं, बोलत का नाहीये? त्याचं डोकं भणभणत आहे, गळत कसं नाही, प्रश्न नको विचारूस. पाणी पी, पाणी पी शांतपणे. हा काय झालं बाळा, आता सांगू काय झालं. आई ऑफिस संपल्यानंतर मी माझी बाईक घेऊन घराकडे यायला निघालो ग, आणि बस मी असं सरळ 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 जात होतो, आणि एकदम एकदम असं समोरून ट्रक आला ग, वरून हो, आणि माझ्या गाडीला कट मारून निघून गेला. आय 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 ग, इतक्या जोरात पडलो मी, काय सांगू, असं खूप जोरात पडलो. आणि तुला माहितीये, मरता मरता वाचलो ग अंकू, मरता मरता वाचलो. पिलो टाके पडले का बाळा? नाही, हेल्मेट होतो ना. खरंच मरता मरता वाचलो ग अंकू, खरंच मरता मरता वाचलो. पुरे पुरे सारखं सारखं नको तेच तेच बोलूस तू. तरी मी सांगत होते, मी सारखी सांगत होते की ते पेंडंट सगळ्यांना लाभत नाही, पण मला लक पाहिजे, मला लक पाहिजे असं म्हणत ते घेतलं माझ्याकडनं आणि स्वतःच्या पिल्लाचा जीव धोक्यात टाकलात. सासूबाई तुम्ही पुरे झालं सुनबाई, पुरे. कुठून मला दुर्बुद्धी सुचली, मी आताच आता हे पेंडंट काढून टाकते. सरू सुलुआजी, ए सरिते सुलुआजी. अगं ऐक ग, काय झालंय तरी काय? आत्ता ना शंतनू आला होता माझ्याकडे, माझ्याकडून बँडेज पट्टी घेऊन गेला. मी विचारते त्याला कुणाला झालंय काय झालंय, काही सांगेच ना तो मला. थँक्स. काय झालंय? अगो बाई, इतक्यात काय झालं याच्या डोक्याला? आत्ता माझ्या घरी आला तेव्हा बरा होता की? शंतनू आत्ता बँडेज पट्टी घ्यायला तुमच्याकडे आला होता? माझं डोकं जरा जरा ठणठणत आहे, मी आलोच, मी जरा पडतो. मी जरा मलम पट्टी करून येते त्याला. आलेच सरी ते काय झालंय ग? नाही नाही, आता हळूहळू सगळा प्रकार माझ्या लक्षात येतोय. सगळ्यांचंच बॅड लक चालू आहे ना? हा बॅड लक वरनं माझ्या लक्षात आलंय. तू म्हणतेस ना माझी भीची लागत नाही, भीची लागत नाही, माझं बॅड लक सुरू आहे, तर आता त्याला मी गुड लक मध्ये बदलून टाकते. म्हणजे आता ही भीची मला लागली की नाही? हो ना. पण मला नको आहे ती,
तर तुला हवी असेल तर तू घे. तुला जेव्हा भीशी लागेल तेव्हा तू ते पैसे मला परत कर. खरं की काय? हा माझं गुड लक सुरू झालं ग बाई. बँडेज घ्यायला सुलू आजींकडे कशाला गेलोस? अंकू मेडिकल स्टोर बंद होतो म्हणून सुलू आजीकडे गेलो मी. मला काय माहिती सुलू आजी डायरेक्ट घरीच येईल म्हणून. सुनबाई, ए सुनबाई, तर तू काय म्हणत होतीस? हे पेंडंट असं कुणालाही सूट होत नाही ना. आई जाऊ दे ना, आई जाऊ दे ना. तू तर बोलूच नकोस माझ्याशी. मग एवढा लपलास कशाला? सुनबाई, हे पेंडंट मला खूप छान सूट झालं बरं का. म्हणजे बघा, मला भीशी न लागताही भीशीचे भरपूर पैसे मला मिळाले. सासूबाई, माझं पेंडंट लाटून माझं लक खेचून घेतलंय तुम्ही. खर तर हे पेंडंट मी तुलाच देणार होते. हो नाही, मला मी तुला म्हणालो होतो ना अंकू. अगं माझी आई म्हणजे माझी आई. माझ्याशी बोलू नकोस. आई अगं प्लीज रागवू नको. खोटाड्या मुलाशी मला बोलायचंच नाहीये. तर सुनबाई, आता हे पेंडंट माझ्याकडेच राहील. ठीक आहे सासूबाई, काही हरकत नाही. कोट्याधीश व्हा तुम्ही, पण जरा प्रामाणिकपणा राहू द्या. यांना काय वाटलं, या घेऊन जातील असं पेंडंट. बघ आता मी कसं परत मिळवते ते. तुझ्यामुळे माझी आई माझ्यावर रागून गेली अंकू. तू गप्पच बस. आईनी कट्टी केली की मुलगा लगेच मॅगे मॅगे बट्टी बट्टी बट्टी. सॉरी ना अंकू, तू रागवू नकोस ना. तू टेन्शन नको घेऊ. हे पेंडंट गेलं ना, अरे मी नवीन आणतो ना, एकदम मस्त पैकी सुंदरवाला खरंच आणतो. ते काय चॉकलेट आहे का सारखं मॅन्युफॅक्चर व्हायला? आउट ऑफ स्टॉक येते. मी बघते आता ते सासूबाईंकडनं परत कसं घ्यायचं ते. गेलं कुठे माझं ते पेंडंट? ह्याच्यात असणार चुकून ना. पेंडंट, ए ए माझ्या लकी चाम. अरे नेमकं घाईच्या वेळेला ना आहे असं होतं. तर सगळ्या मैत्रिणींना काय दाखवू मी? देवा, ह्याच्यात असेल कदाचित. अशी विसरणार नाही मी, असणार. मी ह्याच्यात का ठेवेन पण मी. लकी, ए लकी. सुनबाईंनी ढापलं तर नसेल ना. सुनबाई, ए सुनबाई, अग सुनबाई. काय म्हणता सासूबाई? हा अग, ते मी इथे पेंडंट ठेवलं होतं, ते कुठे गेलं माहितीये का तुला? काय पेंडंट हरवलं? ओ हरवलं असं नाही, पण ते कुठेतरी गेलंय, मिळत नाहीये मला ते. तू बघितलंस का? मी छेछे, मी नाही बाई बघितलं. मी कशाला बघू? तुम्हीच कुठेतरी डाव्या हाताने ठेवलं असेल. नाही नाही, मी कुठलीच गोष्ट डाव्या हाताने ठेवत नाही. मी नेहमी उजव्या हातच वापरते. उजव्या हाताने ठेवलंय ते कुठेतरी. हो का? ठीक आहे, मीच शोधते. हा काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही जरा बेडच्या जवळ शोधा. हा तिकडे असं झोपताना वगैरे काढलं असेल. अगं नाही बघितलं, असं कसं होईल? कधी कधी आपण झोपताना असे दागिने वगैरे कानातले काढून ठेवतो आणि मग ते सापडत नाहीत. तुम्हाला माहितीये का, कित्येकदा माझे कानातले तनूच्या खिशात सापडलेत. तुम्ही एक काम करा, तुम्ही तिकडे शोधा, मी इकडे शोधते. हा चल, शोध शोध. मी एकदा इथे शोधलंय, मला मिळालं नाही, पण तू म्हणतेस ना, तर मी परत एकदा. सासूबाईंचा पेंडंट नाही ग सुनबाई. काय काय काय? अगं नाहीये तिकडे, आता काय करू सांग ना. काय काय? मी काय म्हणते, सगळ्यांचे खिसे तपासते आता. तू म्हणालीस ना खिशात असेल, इकडे तिकडे कुठेतरी. नको 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 तपासू खिसे कशाला. तिकडे काहीतरी चमकताना दिसतंय सासूबाई. बघते बघते. हा काय करू काय करू? नको नको, त्याने खिसे नको तपासायला. खाया पिया कुछ नाही, ग्लास बिरी तोडा, मी काय करू सुनबाई? नाहीये ग, तिथे पण नाहीये. ठीक आहे, तुम्हाला खिसेच तपासायचे ना. नो प्रॉब्लेम, तपासा की एवढं काय. हे बघा, मला तर खिसा पण नाहीये. कुठे खिसा? अगं नाही नाही, तसं नाही ग माझं म्हणण्याचा उद्देश. मैत्रिणी वाट बघत असतील ना, गेट टुगेदरला उशीर होत असेल, म्हणून तुला मी म्हंटल की सगळ्यांचे खिसे तपासे, बाकी काय नाही. टेन्शन नका घेऊ, मिळणार तुमचं पेंडंट, तुम्हाला मिळणार. इकडे शोधा, असेल कुठेतरी. मिळेल ना, मी निघते. बाय. मिळणार मिळणार, नो टेन्शन. अगं सगळीकडे शोधलं, आता परत कुठे शोध. अगं बाई, अग सुनबाई, मिळालं ग मिळालं. ते पेंडंट तर मी ठेवलं, पण ओरिजिनल पेंडंट गेलं कुठे? थँक्यू बाबा, थँक्यू सो मच. तुम्ही ते पेंडंट जे काय ढापून आणून दिलंय ना मला, त्याकरता खरंच थँक्यू. तू ना मला अशा वाईट साईड सवयी लावत जाऊ नको सर. तुझ्या बायकोसाठी म्हणून तुम्हाला पेंडंट चोर बनवलेस. बायकोसाठी नाही बाबा, मी ते पेंडंट झांजुरकी यांना परत करून आलोय.
ते मला म्हणाले मी नंतर पैसे आणून देतो. म्हटलं नको पैसे नाही दिलेत तरी चालेल पण ही कटकट नको आहे आता मागे. आणि त्यांना सांगितलं मी आता सासू सून कोणाचाच गुडलक वगैरे करायला जाऊ नका. हा ते तू लक्षात ठेव आणि लगेच जाऊन त्या सासू सुनांना सांगू नकोस नाहीतर आपलं बॅडलक कधी सुरू होईल. नाही हो बाबा मी कुठे ए तुझ्या पोटात ना एक गोष्ट टिकत नाही. बाबा तुम्ही काळजी करू नका. वाटलंच तर मी कुशीत लोड घेऊन झोपेन. स्वतःच्या बायको बद्दल असं वाईट साईड बोलतोस तू. बाबा काही काय बायको बद्दल बोलतोय का मी. नाही ठीक आहे बोलू दे त्याला बोलू दे ना. नाही त्याला तर मी बघूनच घेते. काय झालं तू का चिडलेस एवढी. बाबा गेले 2 दिवस एकही इन्व्हेस्टर फोन उचलत नाहीये. ह्या सासूबाईना तर माझ्या राशीला राहू केतू बनवून बसल्यात. कस सहन केलं तू तुम्ही एवढी वर्ष. तुमच्या जागी मी असते ना तेव्हा पळून गेले असते. एक्झॅक्टली मलाही कधी कधी ना असंच वाटत. पण काय व्हायचं ना सरकार काय सरकार. तू केव्हा आलीस. सगळं ऐकलंय मी मंत्री. सुनबाई मी सलून मध्ये जाऊन येते. आता जाऊन या मग घरी परत आलात ना की मीच करेन तुमची. आणि काय सुनबाई जरा माझी पाठ वाहिली नाही की लगेच माझ्या कागाळ्या सुरू ना. जसं की तुम्ही माझ्या पाठीमागे स्तुती सुमनच उधळता ना. आणि आज तर गेट टुगेदर होत. वा म्हणजे मैत्रिणींसमोर मोठी चर्चाच झाली असेल. आधी स्वतः पेंडंट चोरायचं. मी चोरलेलं बिरलेलं नाहीये. हा मी स्वतः विकत घेतले पैशांनी कळलं ना. आई आई ऐक ना. अगं जाऊ दे ना. आता परत का आणताय ते मध्ये पेंडंट. मी आणणार ऑफकोर्स मी आणणार. माझा पेंडंट यांनी घेतलं यांच्यामुळे माझा बॅड लक सुरू झालाय. तुझा फोन वाजतोय तो घे आधी. विद्युल्लता नार्वेकर या कोण. घे 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 माझी बालमैत्रीण आहे घे. बघितलंस मी सांगितलं होतं ना तिकडे जाऊन माझी चुगली केली असेल. म्हणजे आता मी फोनवर लेक्चर ऐकायचं. हॅलो हा हो सरिता मंत्रीची सूनच बोलतीये. आहे मी फायनान्शियल ऍडवायझर. काय 25 लाखाची इन्व्हेस्टमेंट करायची. हो बोलूया. ओके काकू थँक्यू. काय 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 सासूबाईंच्या मैत्रिणीला माझ्याकडून 25 लाखाची इन्व्हेस्टमेंट करायची आहे. वाह वा क्या बात है. पण तू काय म्हणजे अशी काय जादू केली गो त्यांच्यावर. जादू बिदू काही नाही रे केली. मी फक्त त्यांना एवढंच सांगितलं की हे जे होप पेंडंट आहे हे मला माझ्या सुनीनं गिफ्ट म्हणून दिलंय. मग काय त्या एकदम इम्प्रेस झाल्या आणि तुझ्या बायकोचा नंबर माझ्याकडे मागितला. बस एवढंच. या कोण आहेत. हेमलता बने. मैत्रीण घे घे. अगं आता तू फक्त फोन घेत राहा. आता तुला कळेल की मी तुझ्यासाठी किती लकी येते. घे घे आता बघ बिझनेस असा चालेल असा. हॅलो हो हो तू हो का को दुसऱ्या मैत्रिणीला पण हो चालेल. तू ना तू ग्रेटेस्ट. तू ग्रेटेस्ट ग्रेट ग्रेट. आता कळेल तुमच्या लेकीला ह्या घरात भरभराट कुणामुळे झाली ते. हे पेंडंट माझ्या गळ्यात असलं ना की लक सुद्धा असं चुंबकासारखं या घराकडे ओढलं जात. सासूबाई काय म्हणताय सुनबाई. हे घ्या पेढे. तुमच्या 10 मैत्रिणींनी माझ्याकडून इन्व्हेस्टमेंट करून घेतली आहे. या महिन्यातलं टार्गेट कम्प्लीट. का ऐकलत का मंत्री. जास्त खाऊ नका आनंदाच्या भरात वजन वाढेल. मंत्री शरताबेन. ओ शरताबेन आपण कोण. आम्ही झांजूर किया. ओळखलं नाही ना. आम्ही पहिल्या मजल्यावर राहते. हो एकदा काही ते डेकोरेशन फिक्स करा ना तुमचं. हे सारखं सारखं फॅन्सी ड्रेस स्पर्धा असल्यासारखं बदलून काय येतं पेहराव. अहो लक साठी बेन लक साठी. बरं मला असं कळला की ते पेंडंट तुम्हाला सूट नाही केला म्हणून ते परत केलात ना. अहो हरकत नाही हो. आपण वेळ कधी ट्राय करूया. मी आपला पैसे परत करायला आले होते. पण मी मी कधी पेंडंट परत केलं. अहो नाही तुमचा डिकरा हा घेऊन आला होता. शंतनू मग हे जे गळ्यात पेंडंट आहे ते कुठलं आहे. हे मी नाही दिला. हे त्या रस्त्यावर मी ते फुटपाथवर. फुटपाथ हा. अहो ते जाऊ दे हो. हे तुम्ही तुमचे पैसे आहे ना हे घ्या बरं. मला ना घाई आहे.
माझा हेअरस्टाईल बदलायची हो, मी येतो हा. हे पेंडंट कुणी आणलं? ते तनुनी आणलं, तनुनी माझ्यासाठी, मला बरं वाटावं म्हणून. हे सगळं काय आहे? ते जाऊ दे, ते आता नाही सांगत, नाही तर बाबांचं लक खराब होईल ना. म्हणजे मंत्री? नाही, खरं म्हणजे मी काही बोलणार नव्हतो, पण मला आता दोन शब्द बोलावेच लागतील. काय ना, हे जे लक वगैरे असत ना, ते फक्त आपल्या मनात असत. आपल्यासाठी जे वर्क होत ना, ते असत एकमेकांबद्दल नातं, जस तुझं आणि सुनबाईचं नातं वर्क होत आहे. हे घराची भरभराट, लक, त्याचं कुठलंही पेंडंट वर डिपेंड नसतं ग. ते कनेक्ट होत जिव्हाळ्यावर, प्रेमावर, आणि आतून पॉझिटिव्ह राहून असे आपण एकमेकांना जी मदत करतो ना, त्यावर. हे खरंय सगळं मंत्री. आता मी ह्या पेंडंट मध्ये अजिबात अडकणार नाही, पण तरी सुद्धा मला एक मोठा प्रश्न पडलाय. आपल्या खोलीमधून ते पेंडंट उचललं कधी आणि कुणी?